राज्यामध्ये आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. राज्यातील 15,13,909 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी भरारी पथक नेमण्यात आली आहेत. असं असलं तरी बीडमध्ये मात्र वेगळंच चित्र दिसतंय. मिळेल त्या मार्गानं कुंपणावरून उड्या मारणारे, इमारतीवर चढणारे हे महाभाग पहा. ही दृश्य आहेत बीडच्या तेलगाव मधली. बोर्डाच्या कॉपीमुक्त मोहिमेचा बीडमध्ये फज्जा उडालाय. तेलगावातलं हे 12वीचं परीक्षा केंद्र असलेलं सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय. आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आणि कॉपी बहादुरांकरता ही मंडळी परीक्षा केंद्रावर धावू लागली. विद्यार्थ्यांना दुसऱ्या मजल्यावर कॉपी पुरवण्यासाठी हे तरुण खिडकीहून छतावर चढण्यासाठी प्रयत्न करत आहे. मिळेल त्या मार्गानं कॉपी पुरवण्याकरता धडपड सुरू आहे. एकीकडे कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असताना दुसरीकडे या कॉपी बहादुरांनी या सगळ्यांना हरताळ फासली. बीड जिल्ह्यात परीक्षेसाठी 102 केंद्र असून 41,000 विद्यार्थ्यांनी आज इंग्रजीचा पहिला पेपर दिला. कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासन सज्ज असताना इथं मात्र शिक्षण विभागाचे हे सगळे दावे फोल ठरताना दिसतात. कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षेकरता जिल्ह्यात 6 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. व्हिडिओ चित्रीकरण केलं जात आहे. परीक्षा केंद्र परिसरातील 100 मीटरवर सर्व झेरॉक्स दुकान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पण सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे चित्र या साऱ्यावर सवाल उपस्थित करणार आहे. 12वीची परीक्षा आजपासून सुरू झाल्यानंतर इंग्रजीचा पेपर आजचा होता आणि हाच पेपर बीडच्या परीक्षा केंद्रावरती फुटल्याची बातमी समोर आली. यानंतर बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी सुद्धा लोकशाही न्यूजने संपर्क केला आणि त्यावेळी अशा पद्धतीची कोणतीही घटना घडल्याचं बोर्डाच्या कानावर आलं नाही असं सुद्धा शरद गोसावी यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळेच बीड येथे जो परीक्षा केंद्रावरती प्रकार घडलेला आहे तो नेमका काय आहे हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे. परीक्षेला सुरुवात होताच कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षेवर चर्चा होते. प्रत्यक्षात अनेक परीक्षा केंद्रावर खुल्याम कॉपी होते. कॉपी रोखण्यात परीक्षा मंडळाला वारंवार अपयश आल्याचं अधोरेखित झालंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.